विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PDF फाईल कशी बनवायची, आपल्याकडे असलेली जी माहिती आहे त्या माहितीची आपण PDF फाईल आपल्या मोबाईलमध्ये कशी बनवू शकतो ते आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर इथे आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन एक ॲप्लिकेशन आहे, भरपूर सारे ॲप्लिकेशन्स आहेत, तर आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण काय करू शकतो, नुसतं PDF जरी तुम्ही टाकलं, PDF कन्व्हर्टर वरती जरी क्लिक केलं तर आपल्याला इथे 3 नंबरचं दिसतंय बघा, इमेज टू PDF, किंवा तुम्ही इमेज टू PDF जरी टाकलं तरी तुम्हाला ते पाहायला मिळेल. आपल्याकडे असणाऱ्या इमेजपासून आपण आपल्याकडे असलेली कुठलीही माहिती आपल्याकडे असेल तर तिचे आपण फोटो काढू शकतो आणि त्या फोटोचं PDFमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. 3 नंबरचं दिसतंय इमेज टू PDF, त्यावरती क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर इथं ओपन, आता इन्स्टॉलचा ऑप्शन असतो पण माझ्याकडे आता ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून मी इथं काय करणार, ओपनवर क्लिक करणार. ओके, ओपनवर क्लिक केल्यानंतर वरती पहा 3 टिंब आहे, एक फोटोचा सेशन आहे आणि एक बाजूला एक फोल्डर आहे. तर आपण फोटोमध्ये गेलं तरी फोटो आपल्याला मिळतील, किंवा फोल्डरमध्ये जाऊ म्हणजे कुठल्या फोल्डरमध्ये मी फोटो ठेवले आहेत ते मला कळेल. आणि खाली आल्यानंतर माझ्याकडे कॅमेरा आहे, मी कॅमेऱ्यामध्ये फोटो काढले होते म्हणून कॅमेऱ्यावर क्लिक करणार. आणि इथे खाली बरेचसे फोटो आहेत, आता पहा इथे किती फोटो आहेत माझ्याकडं, 1, त्या फोटोवरती 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 यावर मी क्लिक करणार. आणि क्लिक केल्यावरती सगळ्यात वरती उजव्या बाजूला डनचा ऑप्शन येईल, इथे डन करायचं. ओके, आता डन केल्यानंतर ही जी माहिती आलेली आहे सगळी, याच्यामध्ये सगळ्यात खाली बघा, सगळ्यात खाली कन्वर्ट टू PDF ऑप्शन आहे, तर कन्वर्ट टू PDF या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक झालं की आपली PDF फाईल रेडी झाली. आता इथे ॲडवर्टाईज आले, क्लिक करू तर आपल्याकडे ओपन करू आपण. ओके, ओपन करू PDF, आपण ओपन केली तर ती PDF फाईल आपल्याला अशा प्रकारे दिसेल. बघा इथे PDF फाईल आपली तयार झाली. ओके, आता ही एक प्रश्नपत्रिका होती, कुठली प्रश्नपत्रिका होती तर समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका, तिला PDF फाईलमध्ये आणलेलं आहे. आता हिला सेव्ह करायचं आपल्या मोबाईलमध्ये, त्यासाठी सगळ्यात वरती परत 3 टिंब दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं आणि डाउनलोडवर क्लिक करायचं. डाउनलोडवर क्लिक केलं की ती फाईल जी आहे आपली ती आपोआप डाउनलोड झालेली असेल, इथे बघा वरती डाउनलोड झाली, मी त्याच्यावर पण क्लिक करू शकतो आणि ओपन करू शकतो डाउनलोड झालेली फाईल. ओके, तर अशा प्रकारे आपण कुठलाही तुमच्याकडे इमेज असेल तर त्या इमेजपासून तुम्ही PDF फाईल तयार करू शकताय. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही नवीन गोष्टी शिकूयात. धन्यवाद.